नऊ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या जागतिक नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे परंपरेला बगल देत त्यासाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आहे यावरून आता वाद निर्माण झाला आहे भारताचं राष्ट्रपती लिहिणं असं घटनाबाह्य आहे का आणि इंडिया आणि भारत ही दोन नावं कुठून आली देशाचं इंग्रजी नाव हटवायचं असेल तर काय करावं लागेल अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अश्विनी आणि आपण पाहतात बोलबिंदास देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं विरोधकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून इंडिया नावाला विरोध करण्यात येत आहे एवढंच नव्हे तर संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया नाव हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार असल्याची चर्चा जोरात रंगत असताना आता चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरून इंडिया हे नाव गायब झाल्याचं एका व्हायरल पत्रावरून दिसून आलं आणि मग चर्चा सुरू झाली इंडिया की भारत आता हा वाद ही चर्चा नक्की काय आहे हे सविस्तर जाणून घेऊ देशाच्या राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया अशाच नावानं आज तागायत संबोधण्यात येत आहे मात्र जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणपत्रातून इंडिया हा शब्दच गायब करण्यात आला आहे इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे यावरून विरोधकांकडून तीव्र शब्दात आक्षेप देखील घेण्यात येत आहे आता हा वाद समजून घेण्यासाठी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी संविधान सभेच्या चर्चेदरम्यान संघाचे नाव आणि प्रदेश हे कलम चर्चेसाठी आलं कलम एक वाचताच इंडिया म्हणजेच भारत जो राज्यांचा संघ असेल यावरून संविधान सभेत मतभेद निर्माण झाले फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य हरिविष्णू कामत यांनी आंबेडकर समितीच्या मसुद्यावर आक्षेप घेत ज्यात इंडिया आणि भारत अशी दोन नावे होती यानंतर त्यांनी एक दुरुस्ती प्रस्तावित केली ज्यामध्ये इंडियाऐवजी भारत हे नाव सुचवण्यात आलं यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करणारे सेठ गोविंदास म्हणाले होते वेद महाभारत आणि काही पुराण किंवा चिनी प्रवासी युअल सांगच्या लिखाणात भारत हे देशाचे मूळ नाव आहे त्यामुळं स्वातंत्र्यानंतर संविधानात भारत हे प्राथमिक नाव ठेवू नये संयुक्त प्रांतातील पहाडी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरिगोविंद पंत यांनी स्पष्ट केले की उत्तर भारतातील लोकांना भारतवर्ष हेच नाव हवे आहे आणि दुसरे काही नाही समितीने कोणतीही दुरुस्ती प्रस्ताव स्वीकारला नाही आणि आपल्या राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे मंजूर करण्यात आली आता वाद निर्माण झाला तो जी ट्वेंटी डिनरच्या निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले त्यामुळे आता हे लिहिणं घटनाबाह्य आहे का ते समजून घेऊ सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील विराट गुप्ता म्हणतात की हे घटनाबाह्य नाही भारतीय राज्यघटनेच्या कलम एकमध्ये लिहिलं आहे की इंडिया म्हणजेच भारत जो राज्यांचा संघ असेल म्हणजेच आपल्या देशाचे नाव इंडिया आणि भारत दोन्ही आहे या दोन्हींचा वापर घटनात्मक आहे मात्र जर कोणी हिंदुस्तान आर्यावत किंवा जम्बूद्वीप लिहू लागला तर मात्र ते संविधानाच्या विरोधात मानलं जाईल प्रेसिडेंट ऑफ भारत किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिहून परंपरा पाळली गेली नाही याकडे तसे पाहिले पाहिजे आता या प्रकारावर काँग्रेसकडून संताप व्यक्त होणं साहजिक होतं मनीष तिवारी यांनी थेट राज्यघटनेचा संदर्भ दिला घटनेच्या कलम बावन्ननुसार कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का का? असा उल्लेख आहे भारतात प्रेसिडेंट ऑफ इंडिया असू शकतात यापेक्षा अजून कुठला पुरावा आवश्यक आहे का असं ट्विट मनीष तिवारी यांनी केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की इंडिया नावाची आघाडी बोलवल्यानंतर ते देशाचे नाव बदलत आहे उद्या जर इंडिया अलायन्सनं बैठक घेऊन नाव भारत केलं तर भारताचंही नाव बदलणार का आणि भारताचं नाव बदलून भाजप हे करतील का यावरून आता वाद वाढत चालला आहे मात्र भारत आणि इंडिया हे जर असंविधानिक नसेल तर अडचण काय आहे यावरून वाद का तर हा वाद नक्कीच राजकीय आहे विरोधी पक्षांच्या युतीनं त्यांचं नाव बदलून इंडिया केलं असल्यानं मोदी सरकारनं या नावाचा वापर कमी केला आहे भारताच्या नावावर अधिक भर दिला जात आहे याला विरोधक आक्षेप घेत आहेत हे संपूर्ण प्रकरण वेगळ्या प्रकाराने समजून घेतलं पाहिजे सरकारने अलीकडेच तीन प्रमुख कायद्यांमध्ये बदल सुचवले यामध्ये इंडियन पिनल कोडची जागा भारतीय न्यायसंहितेने घेतली याला बिगर हिंदी भाषिक राज्यात विरोध आहे जर सरकारनं इंडिया हे नाव रद्द केलं तर अनेक राज्य त्याला कडाडून विरोध करू शकतात एकूणच काय इंडिया हे नाव काढून टाकल्यास राज्यघटनेपासून सर्व संस्थांपर्यंत सर्व काही बदलावं लागणार आहे उदाहरणार्थ कॉन्स्टिट्यूशन ऑफ भारत होईल सुप्रीम कोर्ट ऑफ भारत होईल त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रांसारख्या सर्व जागतिक संस्थांच्या यादीत इंडिया हे नाव दिसतंय त्यातही दुरुस्ती करावी लागेल हे तांत्रिकदृष्ट्या लगेचच शक्य आहे का असे कायदे तज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे इंडिया वर्सेस भारत हा वाद वाढेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो नक्की करा धन्यवाद